नोव्हेंबर डिसेंबर मध्येच या गावातली विहीर कोरडी पडली. गावावर पाणी संकट ओढवलं, पण ऐन उन्हाळ्यात या विहिरींना पुन्हा पाणी आलं. कसा घडला हा चमत्कार? अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या मोखड गावातली ही जलगाथा. अमरावतीचा नांदगाव खंडेश्वर हा कायम दुष्काळी तालुका. या भागात कुठलेच मोठे सिंचन प्रकल्प नसल्यानं पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी टंचाई. पावसाळ्यात पडलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाहून जातो. जमिनीत पाणीच मुरत नसल्यानं पाण्याची पातळी खोलवर गेलेली. त्यामुळे ऐन नोव्हेंबर डिसेंबरमध्येच सार्वजनिक विहिरी आणि हातपंप कोरडे पडतात. मोखड गावच्या पाणी टंचाईची ही दरवर्षीची कहाणी. यावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी व्हायचं ठरवलं. 329 कुटुंबांपैकी 250 जास्त कुटुंबांनी आपल्या घराजवळ शोषखड्डे तयार करून सांडपाणी जमिनीत जिरवलं आणि चमत्कार घडला. डिसेंबरमध्ये कोरड्या पडलेल्या विहिरी आणि हातपंपांना भर उन्हाळ्यात पाणी लागलं. पहिले सुरुवात कुठून करायची तर आपण बा सोसखड्डे करू, तर लोकांच्या लक्षात आलं. मग 10 सोसखड्डे झाल्यामुळं याचं बघून तो त्या विहिरीला पाणी पाजरं सुरू झाले, त्यामुळे त्यांना या 15 दिवसातलाच कार्यक्रम आहे. 15 दिवसात जसं सोसखड्डे वाढले तसे या विहिरीला पाणी येणं सुरू झाले. शोषखड्ड्यापासून आम्ही सुरुवात केली. 100% म्हणजे 90% आमचे शोषखड्डे झालेले आहे. त्या शोषखड्ड्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला आहे. ज्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात विहिरी कोरड्या झाल्या होत्या त्यांना अक्षरशः 2-2 फूट पाणी आलं. विहिरींना पाणी लागल्यानं गावकरी आनंदित झाले. वॉटर कप स्पर्धेतला त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित झालाय. जे सांडपाणी आपण जे रोज आपण जे पाणी उघडतो आणि घरापाशीच आपण खड्डा न करता नालीत असं मच्छराची उत्पत्ती झाल्यामुळं मलेरिया आहे, आपलं डेंग्यू सारखे जे रोग आहेत हे होणार नाही याची 100% आम्हाला गॅरंटी वाटते. आणि हा होणार नाही, हा आणि फवारणी करा लागणार नाही. आमच्या गावचे 329 कुटुंब होते आणि 329 कुटुंबापैकी मार्च 15 260 आमचे शोषखड्डे झाले होते. आणि त्याच 8-10 दिवसानंतर समजा लगेच आमच्या विहिरीला ज्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अक्षरशः कोरड्या पडलेल्या विहिरी होत्या, सार्वजनिक विहिरी ग्रामपंचायतच्या, त्या अक्षरशः 8 विहिरी होत्या. 8 पैकी 6 विहिरीला पाणी आलेलं आहे. त्यापैकी 4 विहिरीला कमीत कमी 3-3.5 फूट, आता तर आजच्या तारखेमध्ये 4-4 फुटापर्यंत पाणी आलेलं आहे. एकीचं बळ मिळतं फळ असं म्हणतात. विहिरींना पाणी लागलं, आता गावानं एकत्र येऊन विकास कामं सुरू केली तर मोखड गाव पाणीदार व्हायला वेळ लागणार नाही एवढं नक्की. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.